ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1673 या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. रायगडावर झालेला न भूतो न भविष्यती असा शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. यंदा दरवर्षीप्रमाणे तारखेनुसार 6 जूनला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे. या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे. हा ऐतिहासिक दिवसाचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवप्रेमी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक दिनी महाराजांचे विचार स्मरणात आणि आचरणात आणून त्यांना मानाचा मुजरा करून रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात रायगड किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. हा ऐतिहासिक दिवसाचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवप्रेमी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत.